नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की शैक्षणिक सत्र दोन हजार एकवीस बावीससाठी इयत्ता पहिलीचे विद्यार्थी सरलच्या स्टुडंट पोर्टलवर ऑनलाईन कसे नोंदवावे या संदर्भातलीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपण एखादं ब्राउजर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला सरळचा ॲड्रेस टाकायचा आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गोवरमेंट डॉट इन याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यावर आपल्यासमोर हे स्टुडंट स्कूल पोर्टल ओपन होईल आणि खाली जर आपण पाहिलं तर इथेच तुम्हाला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गोवरमेंट डॉट इन हे दिसते तिथूनही आपल्याला आपल्याला जाता येईल इथूनही जाता येईल तर एकंदरीत आपल्याला स्टुडंट पोर्टलवर जाणे आहे आणि इथे गेल्यावर आपल्या समोर स्टुडंट पोर्टलचं लॉग इन पेज येईल इथे आपल्याला शाळेचा युडा एस नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर स्टुडंटचा तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर इथे तुम्हाला कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे वर्ग पहिलीचे विद्यार्थी भरत असताना या ऑनलाईन पद्धतीनं आपण भरणार नाही आहो कारण ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार नाही आपल्याला त्याची एक्सेल फाईल घ्यायची आहे अगोदर डाउनलोड करून तर इथे आपल्याला एक्सल नावाची जी टॅब दिसते त्या एक्सलवर जायचं आहे एक्सेलवर कर्सर ठेवल्यावर तुमच्यासमोर चार मेनू दिसत आहे सब मेनू डाउनलोड पर्सनल अपलोड पर्सनल तर ह्याच आपल्या दोन टॅब आहे तर डाउनलोड पर्सनल या टॅबवरून आपल्याला एक्सल फाईल घ्यायची आहे आणि भरलेली फाईल आपल्याला अपलोड पर्सनलमधून अपलोड करायची आहे तर सुरुवातीला आपण फाईल डाउनलोड करूया डाउनलोड पर्सनल यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यावर या ठिकाणी एकच वर्ग आहे तो निवडायचा आहे वर्ग पहिला तो निवडल्यावर आपल्याला डाउनलोड फाईल करायचा आहे डाउनलोड फाईल केल्यावर या फाईलला दोन फाईल येतात एक रेडमी डॉक्युमेंट येते म्हणजे याबाबतच्या सूचना येतात त्याला आपण कट करू आणि हे जे एम आय एन आय आणि नंतर युडाएस नंबर दिलेली ही फाईल आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे याला मी ओके करतो ओके केल्यावर ही फाईल आपल्या इथं डाउनलोड झालेली आहे तुम्ही बघू शकता डाउनलोड झालेली फाईल आपण इथून पाहू शकतो तर ही फाईल आपण डेस्कटॉपवर आधी घेऊन घेऊ याला मी डेस्कटॉपवर टाकलं बघा इथे फाईल आलेली आहे आता ही जी फाईल आहे ही फाईल आपण ओपन करू ओपन केल्यावर ही एक एक्सेल फाईल आहे ही आपल्या समोर अशा पद्धतीनं ओपन होईल तुम्ही बघू शकता ही ओपन झाल्यावर इथे आपल्याला सिक्युरिटी वॉर्निंगमध्ये मॅक्रोज हॅव बीन डिसेबल असं दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमध्ये जायचं आहे ऑप्शनमध्ये गेल्यावर इथे सिक्युरिटी अलर्ट मॅक्रो असं दिसत आहे तर इथे खालचा ऑप्शन जो आहे दोन ऑप्शन आहे त्यातला खालचा इनेबल धिस कंटेन याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यावर इथे ओके हे बटन दाबायचं आहे आणि ओके बटन दाबल्यासमोर दाबल्यानंतर तुमच्यासमोर असं येईल आणि इथे डिस्ट्रिक्ट अकॅडमिक इयर आणि युडायस नंबर असं तुम्हाला दिसत आहे तर इथे तीन बटन आहे इन्सर्ट अपडेट आणि डिलेट याचा अर्थ समजून घ्या इन्सर्ट म्हणजे नवीन मुलं टाकताना इन्सर्टमध्ये जाऊ एखादा मुलगा मुलाची माहिती भरली आणि त्यात काही दुरुस्ती करायची असं तुम्हाला वाटलं तर अपडेटमधून करता येईल आणि तो विद्यार्थी आपल्याला डिलेटच करायचा आहे तर इथून करता येईल तर पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थी टाकायचे आहे तर आपण इन्सर्टमध्ये जाऊया इन्सर्टमध्ये गेल्यावर तुमच्या समोर हे पेज येईल या पेजवर बघूया नेम ऑफ स्टुडंट फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर त्याची जन्मतारीख ड्रॉपडाऊन मेनूमधून निवडायची आहे त्यानंतर त्याचं जेंडर निवडायचं आहे त्यानंतर त्याच्या आईचं नाव इथं टाकायचं आहे रिलिजन त्याचा धर्म निवडायचा आहे कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग या ठिकाणाहून ड्रॉपडाऊन मेनूमधून तुम्हाला निवडायचं आहे इथे त्याचा डिव्हिजन निवडायचा आहे एकच डिव्हिजन असेल तर ठीक आहे तुमच्या इथं एक दोन डिव्हिजन असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही निवडू शकता इथे जनरल रजिस्टर नंबर म्हणजे दाखलखारीज नंबर टाकायचा आहे डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी टाकायचं आहे इथे वर्ष टाकायचं आहे आणि इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड इथे फर्स्ट निवडायचं आहे आणि हे सगळं भरल्यावर मी तुम्हाला पुन्हा दाखवतो या ठिकाणी मी नाव वडलाचं नाव आडनाव त्यानंतर जन्मतारीख ड्रॉपडाऊन मेनू मधून सिलेक्ट केली त्यानंतर जेंडर या ठिकाणी सिलेक्ट केला ड्रॉपडाऊन मधून विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाकलं त्यानंतर रिलीजन ड्रॉपडाऊन मेनू मधून कॅटेगरी ड्रॉपडाऊन मेनू मधून डिव्हिजन निवडला या ठिकाणी ड्रॉपडाऊन मधून वरचे ऑप्शन बाय डिफॉल्ट सेट आहे त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर म्हणजे दाखल खारीज नंबर रजिस्टर नंबर तो सुद्धा टाकला त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन ते सुद्धा या ठिकाणी मी ड्रॉपडाऊन मेन्यू मधून टाकली आणि इनिशियल ऍडमिशन स्टँडर्ड तो फर्स्ट स्टँडर्ड मी या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेन्यू मधून निवडलं आता यानंतर हा झाला पहिला विद्यार्थी आपला आता यानंतर आपल्याला करायचं आहे सेव सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज येते रेकॉर्ड इन्सर्ट सक्सेसफुली त्यानंतर आपल्याला ओकेचं बटन दाबायचं आहे आणि आता आपल्याला दुसरा विद्यार्थी या ठिकाणी टाकायचा आहे तर असंच करत करत दोन तीन दहा पंधरा वीस तुमचे जितके विद्यार्थी असाल तेवढे सगळे तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतरची प्रोसेस काय आहे हे मी माझे सगळे विद्यार्थी टाकून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो तर हा शेवटचा विद्यार्थी मी या ठिकाणी भरलेला आहे आणि शेवटचा विद्यार्थी भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यावर पुन्हा ओकेचं बटन जे आहे त्याला प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लोजच्या बटनवर म्हणजे आता झालं आपला शेवटचा विद्यार्थी भरणं झालेला आहे त्यानंतर ते सर्व प्रोसेस केली आणि आता आपल्याला क्लोजच्या बटनवर यायचं आहे क्लोजच्या बटनवर क्लिक केल्यावर पुन्हा तुमच्या समोर अशा प्रकारचा हे दिसेल तर इथे वरील काही विद्यार्थ्यामध्ये चूक झाल्याचं तुमच्या लक्षात येत असेल तर त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी अपडेट करायचं आहे एखादा विद्यार्थी तुम्हाला डिलेट करायचं असेल तर डिलेटचं बटन तुम्ही वापरू शकता अन्यथा पुढं जाण्यासाठी आता सेव्ह अँड क्विट याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यावर तुमच्या समोर ही फाईल दिसेल तो या फाइल मदे तर या मध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थी एकदा त्यांची सर्व माहिती तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची आहे मी ती चेक करून घेतो आणि नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया तर या ठिकाणी मी पूर्ण माहिती चेक केलेली आहे आता ही माहिती आपल्याला टाकताना आपल्याला ही माहिती सीएसव्ही एस फॉर्मॅटमध्ये आपल्याला टाकायची आहे आता हे सीएसव्ही कसं करायचं तर पहा या ठिकाणी हे जे बटन आहे या बटनवर म्हणजे एम एस ऑफिसमध्ये हे एक्सेलमध्ये ओपन होऊन आहे या बटनवर मी क्लिक करतो या बटनवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर काही ऑप्शन येतील यातलं आपल्याला जायचं आहे सेव्ह ॲज बटनवर कर्सर ठेवायचं आहे सेव्ह ॲजवर कर्सर ठेवल्यानंतर पुन्हा काही ऑप्शन ओपन होईल यातला शेवटचा जो आहे अदर फॉर्मॅट अदर फॉर्मॅटमध्ये आपल्याला जायचं आहे याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यावर या ठिकाणी बघा सेव्ह ॲज टाईप इथे जर आपण या ड्रॉपडाऊन मेनूला क्लिक केलं तर आपल्याला निवडायचं आहे सी एस व्ही कॉमा डेलिमिटेड याला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्यावर इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर ही फाईल आपली पुन्हा एकदा या ठिकाणी सी एस व्ही फॉर्मॅटमध्ये सेव्ह होईल बघा ही आपली एक्सेल फाईल आणि हा स्मॉल ए लिहून असलेली जी फाईल आहे तर ती आपली सी एसबी फाईल आहे तर आता आपल्याला आपल्या आप पोर्टलवर जायचं आहे आणि पोर्टलवर गेल्यावर आता परत आपल्याला जायचं आहे एक्सेलवर एक्सेलवर गेल्यावर मग आपण फाईल घेतलेली होती डाउनलोड पर्सनलवरून त्या ठिकाणी पूर्ण माहिती भरली आता जायचं आहे आपल्याला अपलोड पर्सनलवर अपलोड पर्सनलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड करायची ती फाईल इथे लिहून आहे सिलेक्ट फाईल ब्राऊज तर या ठिकाणी ब्राऊज ला आपल्याला क्लिक करायचं आहे ब्राऊजला ला क्लिक, क्लिक केल्यावर आपली फाईल ही डेस्कटॉपवर ठेवून होती त्यामुळं डेस्कटॉपवर आपली जी फाईल आहे ही स्मॉल ए असलेली सी एस फाईल याला मी सिलेक्ट करतो याला सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे बघा ही आपली एम आय एन आहे युडा नंबर आणि तारीख वगैरे दिलेलं हे सगळी फाईल आलेली आहे आणि इथे आपल्याला अपलोड स्टेप वन करायचं बघू शकता की आपण अपलोड केल्यावर या ठिकाणी लिहून आलेलं आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन अपलोड स्टेप वन इज कम्प्लिटेड प्लीज की क्लिक ऑन अपलोड स्टेप टू याला आपण ओके करूया आणि ओके केल्यावर आपले सहा विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे आणि अपलोड स्टेप टू याला आपण क्लिक करू याला क्लिक केल्यावर आता हे आपलं फायनल काम होऊन जाईल आणि आपले विद्यार्थी हे स्टुडंट पोर्टलला अटॅच होतील तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो की इथे या डिव्हिजनमध्ये सगळे विद्यार्थी आलेले आहे आणि इथे सगळ्यांच्या समोर स्टेटस आहे ॲक्सेप्टेड म्हणजे हे विद्यार्थी आपल्या ॲक्सेप्ट झालेले आहे आता आपण पोर्टलवर रिपोर्टमधून एच एम लेवल एच एम लेवलमधून स्टुडंट कॅटलॉग आणि स्टुडंट कॅटलॉगमध्ये हे वर्ष निवडू एकवीस बावीस चेक करून घेऊ आपण आपले विद्यार्थी आले की नाही तर वर्ग पहिला आणि आपले डिव्हिजन आहे या ठिकाणी बी आणि सिलेक्ट रेग्युलर आणि या ठिकाणी आपण गोवर जाऊ वर, गो वर गेल्यावर हे पेज आपल्यासमोर ओपन होईल आणि जेवढे विद्यार्थी आपण टाकले होते ते सर्वच्या सर्व विद्यार्थी या ठिकाणी सर्व आलेले आहेत त्यांचा स्टुडंट आय डी सुद्धा या ठिकाणी क्रिएट झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे पाहू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता पहिली जे विद्यार्थी सरळ वेबसाईटच्या स्टुडंट पोर्टलवर कशा पद्धतीनं अपलोड करावे याबाबतची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेचे विद्यार्थी पोर्टलवर अपलोड करू शकता अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार